आपल्या समोर येतोय सारंग पाडळकर. हाय सारंग, तू कुठला आहेस? मी औरंगाबादचा. औरंगाबादचा. आणि तू ऑडिशन साठी तिथेच औरंगाबाद मध्ये सिलेक्ट झालास तू? कसं होतं ऑडिशनचा प्रसंग आणि तो? ऍक्च्युली मला नंबर जो दिला होता तो 420 नंबर होता. अरे वा. त्यामुळे मला सगळे 420 नावानेच ओळखले. अच्छा. आणि नंतर बरेच SMS जे आले की ए 420 आणि ए पण होतं ए 420 ए 420. गाणं खूप छान होतं तुझं आणि विश यू ऑल द बेस्ट. एकदा ए 420 साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ. थँक्यू. एक वार पंखावरून फिरो तुझा हात, शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात, तुझ्या अंगणात. एक वार पंखावरून फिरो तुझा हात, शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात, तुझ्या अंगणात. धरेवरी अवघ्या फिरलो, धरेवरी अवघ्या फिरलो, निळ्या अंतराळी शिरलो, निळ्या अंतराळी शिरलो. कधी उन्हा मध्ये न्हालो, कधी चांदण्यात, कधी चांदण्यात. एक वार पंखावरून फिरो तुझा हात, शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात, तुझ्या अंगणात. छान झालं सर. आणि तुझा आवाज खूप छान आहे रे. थँक्यू. खरंच मस्त आहे. म्हणजे 420 वाला आवाज मला अजिबात नाही वाटला. व्हेरी नाईस. तू अवधूत दादाच्या ग्रुप मधला आहेस ना? मग आपण सलील पासून सुरुवात करूया. अभिनंदन सारंग, छान गायलास. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझा प्रेझेंट स्टेजवरचा इतका प्रामाणिक आणि इतका प्रसन्न आहे ना की असं बरं वाटतं तुझ्याकडे बघताना. थँक्यू. म्युझिकली म्हणायचं तर मला थोडं हाफ स्केल वर गाणं, कारण मी नीट ऐकलं तर वरच्या ऋषभाच्या वर जात नाही, म्हणजे एकदम 25% फरक पडतो त्या गाण्याच्या एक्सप्रेशन मध्ये दोन गोष्टीमुळे. एक तर तो ए हा जो सा लागतो तो दरवेळी तो खाली नीट जात नसल्यामुळे तो थोडा थोडा दरवेळी कळतच नाही की तो सूर लागतोय की नाही. दुसरी गोष्ट तो हे थोडं वर गेलं की त्याच्यात आर्थता पण जास्त आली. बघ एक वार पंखावरून म्हटली तर हे अजून मजा आली असती, पण तुझा एफर्ट मला अतिशय म्हणजे अतिशय प्रामाणिक वाटला. व्हेरी गुड. थँक्यू. मित्रा तू चाबूक गायला, म्हणजे जबरदस्त गायलास तू. मला प्रचंड आवडलं. म्हणजे तू औरंगाबादचं नाव राखलंस, दौलताबादच्या किल्ल्याचं नाव राखलंस, बीबी का मकबराचं नाव राखलंस, अजून अजंठा वेरूळचं नाव राखलंस, औरंगाबादच्या बिर्याणीचं नाव राखलंस, आणि तू MH20 पण नाव राखलंस. एकदम ग्रेट गायलास तू. आज सगळ्यांचा पच दिवस दिसतोय. ऑल द बेस्ट.